This is the final touch up. ए नको कस्तुरी ते ए बघ आधी सी मॉडर्न हेअरस्टाईल ना खूप काहीतरी दिसते मला. वहिनी आपण कसे दिसतो ना हे समोरच्याने ठरवायचं असतं, आपण नाही. आणि मला आता विचाराल ना तर यू आर लुकिंग मार्वलस. आहा नाही ग उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस, बघ माकडच झालंय माझं. वहिनी मी खरंच सांगते तुम्ही टेरिफिक दिसताय. आणि बरं झालं आता अभय भाऊजी घरात नाही येत का. ते घरात असते तर मला एकटीला जायला लागलं असतं किटी पाटीला, तुम्हाला थोडी ना सोडलं असतं त्यांनी. एक कस्तुरी नको ना ग. बरं बरं हे बघा या साडीवरती ना मी या पॅटर्नचे कानातले काढले, बघा काय मस्त ना, घालून तर बघा. खूप मोठे आहेत ते, चांगले नाही. मी घालून बघा, छान दिसेल. प्लीज 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 अगं बट प्लीज तू ना अगदी माझी सगळे हसतील ग मला तिकडे. कसं हसणार वहिनी, सध्या हा पॅटर्न ना खूप इन आहे माहितीये का. चांगले नाही, मला नाही चांगले दिसत. तुम्ही घालून तर बघा काय मस्त दिसतंय वहिनी तुम्ही, मार्वलस. आता आपण निघायचं का, चला चला खूप उशीर झाला, चला चला. एक कस्तुरी मला भीती वाटते ग खूप. कसली भीती? मला अजूनही असं वाटतं की हे महिला मंडळ पार्टीज वगैरे मला नाही जमणार. आतापर्यंत हळदी कुंकवाशिवाय बाहेर दुसरीकडे कधी गेलेच नाहीये मी, आणि एकदम किटी पार्टीज वगैरे. वहिनी त्यात काहीही विशेष नसतं, आपल्यासारख्याच 10-12 बायका असतात तिथे, चहा पाणी असतं, गप्पा टप्पा असतात, वेगवेगळे खेळ असतात. आणि तुम्ही एकदा त्या ॲटमॉस्फिअर मध्ये रमलात ना की तुम्हाला आपोआप सवय होईल, मग कशाचीही भीती वाटणार नाही. पण हे सगळं करायलाच लागतं वहिनी. हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे मिसेस नाडकर्णी आणि मिसेस नाईक स्वतःहून आपल्याला बोलवायला आल्या होत्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण इथे राहायला आलोय ना, त्यामुळे इथे जे काय फंक्शन्स होतात ते आपल्याला अटेंड करणं गरजेचं आहे. म्हणजे स्टेटस सिम्बॉल म्हणून नाही म्हणत आहे मी, पण ॲटलीस्ट रिलेशनशिप्स मेंटेन करण्यासाठी तरी गरजेचं आहे ना. आणि हे बघा वहिनी, उद्या आपल्यालाच काही प्रॉब्लेम झाला तर याच बायका धावून येणार आहेत ना आपल्या मदतीसाठी. अगं म्हणजे तू म्हणतेस ते सगळं पटतंय मला, पण आजपर्यंत मी किटी पार्टीज महिला मंडळ याच्याबद्दल जे ऐकलं तर काही फारसं चांगलं नाही आहे. काहीही वाईट नसतं, तुम्ही एकदा चलून तर बघा ना, मग तुमच्या शंका आपोआप दूर होतील. आणि तुम्ही तसंही दुपारी घरी बसून बोरच होता ना, मग तो वेळ तिकडे सत्कारणी लावा. चला चला पहिल्या दिवशी उशी नको, चला. अगं पण चला कस्तुरी, बाहेर दादा पण असतील. त्यांना काय सांगायचंय ते मी सांगेन. आणि आपण कुठला अपराध करतोय हे फिलिंग आधी मनात काढून टाक, कळत. निघायचं हो. हे बघा, मला तुमच्या मुलाचा प्रॉब्लेम कळलाय आणि त्यावर मला एकच पर्याय दिसतोय, त्याला समक्ष भेटून त्याच्याशी समोरासमोर बोलून त्याचा व्यवस्थित काउन्सिलिंग करणं. पण डॉक्टर मला नाही वाटत या मनस्थितीत नीरज तुम्हाला इथे स्वतः भेटायला येईल, कारण नीरज सध्या खूप बिथरलाय डॉक्टर. म्हणजे दीपिकाच्या हातून घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्या विरोधातच आहे अशी ठाम समजूत त्याने स्वतःशी करून घेतलेली. आता हे जे काही सगळं चाललेलं आहे ते आपल्या भल्यासाठी आहे हे समजूनच घ्यायला तयार नाहीये तो. बरं आमच्या लेवलला काही करता येईल का असं काही जरा सुचवलं ना तर बरं होईल. अशा कंडिशनमध्ये एकच गोष्ट करणं पॉसिबल आहे, ती म्हणजे ह्या कशा चांगल्या आहेत हे त्याच्या मनावर ठसवणं. पण नीरज आमचं ऐकूनच घ्यायला तयार नाही. मी तुम्ही त्याला जाऊन त्यांच्या चांगुलपणाविषयी सांगा असं काही म्हटलेलं नाही आहे, तर त्याच्यासमोर तुम्ही काही प्रसंग जाणीवपूर्वक घडवा की ते आपोआप यांच्या चांगुलपणा त्याच्यासमोर येईल. असं जर झालं ना तर आम्हाला हवं ते रिझल्ट नक्की मिळू शकतील. आईचा चांगुलपणा सिद्ध करायला लागतो काय दुर्दैव आहे ना. प्लीज मॅडम तुम्ही इतकं मनाला लावून घेऊ नका. नीरज आता वयाच्या अशा वळणावर आहे की इथे योग्य अयोग्य चांगले वाईट कशाचाही तारतम्य नसतं. प्रत्येक फिलिंग एक्स्ट्रीम असतं. ते जितक्या उत्कटतेने प्रेम करतात तितक्याच उत्कटतेने तिरस्कारही करतात. क्षणाक्षणाला त्यांचं मत बदलू शकतं, पण त्यामुळे पालकांनी डिस्टर्ब होऊन चालत नाही. डॉक्टर तुम्ही जे काही उपाय सांगितलेत ते आम्ही आजमावून बघतो, पण आमच्या समोर आणखीन एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे त्याला लागलेली वाईट संगत. ह्याच्यावर आपल्याला काही करता येईल का? मिस्टर अंकुश, कुठलीही व्यक्ती जेव्हा मानसिकदृष्ट्या कमजोर असते तेव्हाच ती वाईट गोष्टींच्या आहारी जाते. आता नीरजचं नेमकं तेच झालंय. जेव्हा तो आपल्या आई वडिलांच्या बाजूने स्वतः सेक्युअर फील करेल तेव्हा मनाने तो स्ट्रॉंग होईल आणि स्वतःहून वाईट संगत सोडून देईल. सो जस्ट गो अहेड विथ युअर फर्स्ट मेडिसिन
ऑल द बेस्ट मिस्टर वैद्य. थैंक यू डॉक्टर. थैंक यू. हॅलो. हां शुभदा, मी बोलतोय. अरे असा मध्येच कसा काय फोन केलास तू? म्हणजे आता ऑपरेशन होतं ना तुला? हो मला माहितीये, पण तशीच एक महत्वाची गोष्ट घडली म्हणून मुद्दामून तुला फोन केलाय. म्हणजे काय झालं? शुभदा, अगं मला भेटायला पाहुणी आली होती. काय सांगतोयस काय? कधी आली होती? आता थोड्या वेळापूर्वी. माझा अजून विश्वासच बसत नाहीये, हे असं कसं काय होऊ शकतं? अरे का नाही होऊ शकत, प्रत्यंतर आलं ना की सगळे गैरसमज दूर होतात. ती मला म्हणाली. हे बघ, ती तुला काय म्हणाली ते मला सांगू नकोस, कारण ती काय बोलू शकते याची कल्पना आहे मला. आकाश, आता तिने तिच्याकडून घ्यायचा तो पुढाकार घेतलाय आणि त्यामुळे अभय भाऊजींकडे जाणारा तुझा एक मार्ग मोकळा झालाय. तेव्हा आता अशा सिच्युएशन मध्ये तू कशा पद्धतीने पुढे जातोयस हे जास्त महत्वाचं आहे. हो, पण भावनेच्या मनातले सगळे गैरसमज अजून संपलेले नाहीयेत आकाश, म्हणून आपण प्रयत्न करायचे सोडून द्यायचे का? हे बघ, आपल्याला हे गैरसमज मिटवायचेत की नाही, मग आपल्याला थोडंसं झुकतं माप घ्यावंच लागणार. शुभदा, एक विचारू, हे सगळं तू मला इतक्या पोटतिडकीनं का सांगतेस? म्हणजे तुला काय मिळणार आहे यातून? जे तुला मिळणार आहे ना तेच. आकाश, अरे तू आणि मी काय वेगळे आहोत का? आणि या जगात चांगली माणसं नशिबाने मिळतात आणि म्हणूनच ती गमवायची नसतात. अगं मला ना फक्त एकच भीती वाटते, अभय मयुरेश कस्तुरीच्या मनात माझ्याबद्दल. बघ, त्यांच्या मनात तुझ्याबद्दल काही असू दे, तू मात्र मोकळ्या मनाने त्यांच्याकडे जा. आकाश, मोकळ्या मनाने घातलेली साथ मोकळ्या मनाने स्वीकारलीच जाते. आणि मला खात्री आहे अभय भाऊजी तुला कधी स्वीकारतील ना, तुला कळणारही नाही. ऑल द बेस्ट. थँक्स. हे चांगलं दिसतंय ना? नक्की छान दिसतंय खूप. नाही तसं नव्हे, उगाच नाकापेक्षा मोतीजड असं नाही वाटत आहे ना. नाही आणि दादांच्या समोर ह्या अशा अवतारात म्हणजे. बहिणीने तुम्हाला सांगितलं ना, आपण त्यांना सवय लावून द्यायची, बदल ऍक्सेप्ट करायची. नाही नको दादा, आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. किटी पार्टीला चाललोय आम्ही. दादा येतो आम्ही. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदीन दयाळा नीरसी मोहमाया. अचपळ मन माझे नावरे आवरीता, जुवीण क्षीण होतो धावरे धावाता. शुभदा, अगं स्वतःच्या हाताने स्वतःच्या संसाराला आग लावायला निघाली आहेस तू. तुला कळतंय का त्या पावनीच्या रूपाने सवत चिरते तुझ्या संसारात? वेळ लागला नाहीये मला एकटीला बडबडायला, तुझ्याशी बोलते मी. ऐकते हो मी, नुसतीच ऐकतेस, बोलतेस का काही त्यावर? काय बोलू यावर मी? मुळात तुम्ही जे काही आरोप करताय ना अधिकारी कुटुंबावर, त्यातला एकही आरोप मला मान्य नाहीये. या सगळ्यातनं फक्त तुमचं फ्रस्ट्रेशन दिसतंय मला. आकाशला अभय भाऊजींपासून तोडण्यात तुम्ही अयशस्वी ठरलात ना, म्हणून हा सगळा थैथयाट चाललाय तुमचा. अगं जा, या कामिनीचे प्लॅन कधीच अयशस्वी होत नाहीत, हरण्याची सवय नाही आहे मला. हो ना, मग आता लागेल ती तुम्हाला. आई हो, तुम्हाला हरवण्यात काही इंटरेस्ट नाही आहे हो मला. खरं तर तुम्ही खूप मोठे आहात माझ्यापेक्षा, वयाने मानाने, पण दुर्दैवाने तुम्हाला ते मोठे पण जपताच आलं नाही. तोंडाला आवर घाल तुझ्या. आकाशने हे ऐकलं तर त्याचे काय परिणाम होतील माहितीये तुला? आई,
खरतर हे सगळं आकाशने पहावं ऐकावं आणि या सगळ्याबद्दल त्याने मला जाब विचारावा अशीच इच्छा आहे माझी. मी फक्त त्याच्या प्रश्नांची वाट बघतीये. सगळी उत्तरं व्यवस्थित तयार आहेत माझ्याकडे. तुझी बरीच जीप चालली आहे पण एक लक्षात ठेव, मी काहीही करू शकते. मी अभयची आणि आकाशची लहानपणापासूनची मैत्री तोडू शकते तर मी काहीही करू शकते. केवळ तुमचं नशीब बलवत्तर होतं ना म्हणून आकाश आणि अभय भाऊजींची मैत्री तुटली. नशीब? दुबळी माणसं नशिबावर अवलंबून असतात. मी अभयची आणि आकाशची मैत्री तोडली आहे रीतसर. मयुरेशने माझ्या अंगावर हात उचलला असं खोटंच सांगून मी आकाशला भडकवलं. त्यानंतर अभयने अनेकदा फोन केले समजूत काढण्यासाठी, पण मी ते सांगितलंच नाही आकाशला. अधिकारी मंडळींनी खूप प्रयत्न केले पॅचअप करण्याचा. कस्तुरी भाजली तेव्हा, दादांच्या वस्तूचं प्रकरण झालं तेव्हा सुद्धा अभयने अनेकदा फोन केले आकाशला इन्वॉल्व करून घेण्यासाठी, पण मी जाणीवपूर्वक त्याला लांबच ठेवलं. आकाशचं मन मी सिस्टमॅटिकली करप्ट करून ठेवलेलं आहे. आता तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी अभय बद्दलच प्रेम त्याच्या मनात जन्माला येणं शक्यच नाही. कळलं? आकाश, आकाश, अरे हे सगळं विसरून जाय काही खरं नाहीये. हे बघ, हिने ना माझ्याकडून मुद्दाम बोलून घेतलंय. खरंच रे आकाश, राजा माझा आई. हे बघ, तुझ्या नजरेत मी वाईट ठरावी ना म्हणूनच हे सगळं केलंय आकाश. काय करून बसलो तुम्ही हे शुभदा? स्वतःच्याच हातानं एक हक्काचं घर गमावून बसलो. माझा जीवाभावाचा मित्र गमावून बसलो. कोणता कलीही माझ्या डोक्यात शिरला होता म्हणून या बाईवर, माझ्या आईवर विश्वास ठेवला ना मी. स्वतःच्याच हातानं स्वतःच्याच मुलाचा श्वास तोडणारी आई पाहिलीस तू कधी? आकाश, अरे आकाश, शांत हो. बघतो कसा शांत, कसा शांत कसा होऊ शुभदा? संपली माझ्या आयुष्यातली शांतताच संपली. काय नाही बोललो सांग ना. अभयला, मयुरेशला, दादांना काय नाही बोललो सांग. कुठे जाऊन फेडू मी पाप? आकाश बघ, तू याच अवस्थेत त्यांच्या समोर जाऊन उभा राहा. त्यांना जे काय समजायचं ना ते बरोबर समजून जातील ते. अरे त्या सगळ्यांची मनं खूप मोठी आहेत रे. तुला ना, तुला तुझ्या पश्चातापासकट स्वीकारतील रे ते. असं होईल शुभदा? सांग ना, खरंच खरंच असं होईल? नक्की होईल आकाश, माझी खात्री आहे.
चला म्हणजे फायनली अधिकारी फॅमिलीनी 21st century मध्ये पदार्पण केलं. आय एम हॅपी इम्प्रेस्ड. तुला खरं सांगू कृतिका, ज्यावेळी सरितानी मला सांगितलं ना की टीव्ही ही मुलींची डिमांड आहे, मी जरा विचार केला. मी असा विचार केला की का नाही, आपण तर कधी बघितलं नाही टीव्ही वगैरे, मुलींना पाहिजे तर बघू दे ना त्यांना, आणि आता आपण अफोर्ड करू शकतो मग. क्या बात है, आता कसा बोलला, आयडियल फादर. आय एम ॲब्सोल्युटली इम्प्रेस्ड. डॉक्टर फोन आहे तुमचा. आलो.